दक्षिण आफ्रिका आणि भारत मॅच होती ना, ह्यो काय सांगा, भारत जिंकलो ना तर तू काय देतल? तुम्ही सांगले आमच्याकडे शंकर पाळ्याची मोठी भरणी ती घेऊन द्यायची, आणि सांगतो तुका काय वया, मग भारत हरलो. तुम्ही सांगले त्या माडीच्या शेळ्याचा म्हणजे शेळी होई मग त्या किती आता दक्षिण आफ्रिका जिंकून किती ती बाहेर गेली, आणि आज माका शेळा देता ह्यो माडारच चढले नाही हो तान. त्याच्याबाहेर तू शंकर पाळी खाता तो खाता, हरलो तरी शंकर पाळी हो नको खाता. नमस्कार मित्रांनो, कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी विनय हडियावकर सकाळी सकाळी स्वागत करतो. तर आता सकाळची 8 वाजतात आणि मी खाली बागेत चाललो आहे. कालच्या भागातून बघितलं असेल नाना आज शेळी काढून देणार होते, म्हणजे शहाळं काढून देणार होते. परत कोणते कमेंट करी शेळी म्हणजे आमच्या भाषेत शेळी म्हणतात ते का, शहाळं काढून देणार होते. तर नाना सकाळीच गेलेत खाली आणि बाबू आताच 5 मिनिटांपूर्वी गेला आहे, आणि आपलं कालचं ते वयचं काम बाकी होतं ते करतायत ते. तर आता खाली आलो आणि तिथेच आता ते शाळं पाडून देतील आणि मग आपल्या दिवसाची आजची सुरुवात होईल. आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल शाळाचं पाणी पिताना किती मजा येते आम्हाला. तर आता काय झालो आहे, खूट लावून झालेत सगळे, बघूया आता काय करतायत ते. हे स्पेस ते कसले गाठी आहेत तीच बांधणार आहोत. कणकीचे काटले महाग झाले ना म्हणून कसले कणकीचे काटले महाग झाले म्हणून भेटतात. हे मॉप लागतील ना बरं अजून. हो कशाचे काढणार मध्ये ठेव का हाताला स्वच्छ नाही धरूक लागे धरूक लाग बडीच चालत. याच्यात चिंतनवर राहतात ती. पुढच्या वर्षी परत घालूची लागणार पण हिवाळ्यात सड्यावर ना लांब लांब सून आणू लागत. किती भारी लागतो कडा 30-40 भारी फुट लागत. तात्पुरता काही झाला मेन वय ढोरा इली की अळसूनच घुसणार होती. हा ही खळीसून खाली उतरतात ती. वाळ वाळाच्या लेवर का हे असे टोकून लावलेले होतो काय हो ती पाळे ना तिने नियमा काढलेले नियमा ठोकून काय लावत त्याच बोलले ठोकून जातात कसे ते पगड्यांचा पारे. पायाक लावशी पारे मजबूत आहे एकदम. ही बाई अशी नियमा काढू लागते. खोल करता किती किती खोल करत असता झाला. हो कुठं ना तू काय करणार भुतूर घालणार ना घालायचो ना गटकण मारायचं मग झालो पीठ तो जाम राहणार होती मसा रेव्याचा. आकडे तू कुळ्यासारखं काहीतरी इथे येतो म्हणजे प्रश्न पडतात कुळ्यासारखं म्हणजे रुको काटले ठोकून आधी मारते माका या कामाला तो वाटली का माका पण जरा कमाला जाते कशी कसा ठोकून जायचा का सगळं म्हणून विचारलं. खाली काटीकडनं मला जरा चाय किचली सुन ह्या घेऊन येतात असे 2-4 रिबने असले काय काय असले रिबनी आहेत ना रिबनी चिंदी मागलेले मागले मला चाय मागले मी सांगितलं व्हायचंच होई व्हायचंच होईल तू मरा
बोंबटच अजून गो झालो एक तास म्हणजे पटापट कर काय पटापट करतोय म्हणजे ये चाय मागितले नी आणि चिन चिन चिंका चिंका ती सपली चार पाच मागितले नाही अजून। तर मित्रांनो आता नानांका चायची तलब लागलेली आहे म्हणून चाय घेऊन चाललोय। मग गासपासनं चाय चाय करतात आणि मग पिट्टा त्यांनी चाय आणू होय होय जाऊचो रस्तो म्हणजे साक्षीच्या घराकडनं जाऊया। साक्षीच्या घरात पण आज कुलूप हा साक्षी गेला शाळेत शाळेत म्हणजे कॉलेज का चढू तू भया तो गेलो घराकडे म्हणता भारत चाय खाताची भारतला भूत पाठवून तुम्ही चाय टाकलास तर टाक नाकलास नाही तर मी नाही टाकायची भीती मरो भूता भीता पटके जंगा टाका मग आई सिधी का टाकलास तो फेकलास ती चाय अरे तर क्षणगार पाणी झालं रे तुझी रिमणी रिमणी तिकडे हय हय उतर सपले सगळे देवचार होते रकडे बघणार सुद्धा नाही माझे ते भूताक माहिती आहे याच्या बाजू जर की माझा मुलू मरण दिला जित्त नाही सोडणार ते का मुरगळून मुरगळून मारी भूताक हो म्हणजे का। तर आता वय घालून झालेली आहे आणि आता नाना बघतात शेळी खायच्या माडावर ती याच माडावर चढतास डायरेक्ट वाळा कोण रे गेला मुंदिरा आई खाली गेले दोन काढलंय खतरनाक आहे सकाळी पाणी पिऊ भारी वाटत ना म्हणून मी पाणी पण नाही प्यायले का म्हणजे घराकडनं तुला माहिती होतं नाना शेळी देणार कोवळा कोवळा पण अरे बघलो नाही तिने का कोवळ कसे काढला काय कोवळा ते नारळ माहिती आहे का हे शेळा हे नारळ तांड शेळा हा घ्यायच्या शेळ्याचा आवाज कसो येतो आणि नारळाचा वाजत नाही वाजत नाही ना वाजत नाही तर शेळा नारळ वाटते येऊ नाही वाजत तरी पण नारळच असते अरे नारळ वाटते चिअर्स नाही केलंस अबे मासा जे आपले चिअर्स चिअर्स भारी पाणी आहे सगळ्या माडात सगळ्या हिचा नारळाचं पाणी पिताय शेळा तुम्ही लो पिता एका गोटात झाला भारी होता पण सगळ्यात गोड होता ना खतरनाक वरचं खायचं सगळं खात आहे घेऊन चला
ए अभी अरे काय हे असं असं बस खाताना तू नाही खाय तो खात नाही बायको देवचा माझ्यासाठी नाही मग कोणासाठी बायकोसाठी मग जाऊन दे मग घराकडे जागे म्हणजे म्हणजे थांब दक्षिण आफ्रिका आणि भारत मॅच होती ना त्याच्यात ह्यो काय सांगा भारत जिंकलो ना तर तू काय देतल तुम्ही सांगले आमच्याकडे शंकर पाळ्याची मोठी भरणी ती घेऊन द्यायची आणि सांगतो तुका काय व्हाया मग भारत हरलो तुम्ही सांगले त्या माडीयेच्या शेळ्याचा म्हणजे शेळी होई मग त्या किती आता दक्षिण आफ्रिका जिंकून किती ती भायर गेली आणि आज माका शेळा देता ह्यो मध्ये माडारच चढले नाही त्याच्यावर तू शंकर पाळी खाता तो खाता असलो तरी शंकर पाळी खाता शेळा आया तिसरा शाळा तिसरा काय तरी सांग तीन जसली खाताना गेल्या टायमाग पाच खाल्लेलं आता तीन खोबरा खाऊ खोया मेनू या झाड रे पातळ 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 वाला पातळ वाला आता सगळ्यात चांगला त्याच्या सगळे एकाच पेंडीचे एका पातळ सगळ्यात पहिलं या नाही काय काय शेळी खाऊन झालेली आहेत मनासारखी पॉट एकदम पॅक झालेला बुतुरली फक्त मला घराकडे जाऊन खाऊची या तेवढा काम राहिलेला चला आता घराकडे जाऊया पोटी फुटलं सका भाकरी नाही पॉट भरला भरला ना कोणी काढल्या तुम्ही हो आता काय ड्युटी काय तुम्ही काम किती करते घराकडे ते शिपना कुठच्या झाडात पंप लावून का करतो आता काही जाणार नाही तुमची माड किती तुम्ही कशा नाही लावला जास्त अरे हो पण घरा बाहेर कसं पाच पुरे पुरे झाले आणि तसे पण तुमका मिळतात मग आपणार हवे असले तर नानांचे अजून किती आता तीन एकशे किती राहुले नानानो पाच असणार आता बेजार ते अजून छान तीस नारळ वीस रुपया क्रम बघा किती चोवीस की पंचवीस ठेवलं आता इकडून माडा चढतो एवढ्या परवा आणि त्या अभि घेऊन घेतो वीस रुपया वीस रुपया नारळ तू हयतर वीस रुपया सांगशी तू नारळ बारको मोठो हा नाही म्हणते अरे वीस रुपयाने विकतायत की का असं चप्पल फिटिंग का तू आता ह्याच घालणार असं वाटतं ह्याच घालणार आहे हा ह्या तू घाल आणि काकांका दादी मग ह्या पप्पांका दिले नको सूट होईत काका अंगठे तुटतात काय अंगठे तुटतात काय मग अंगठे काय तुटतात बघा घाल ए हा रे बाबा तू या मी घालून जातो ह्या कशा घाल ना ह्या तुका सूट होता ह्या माकाच सूट होता हा मग नाही तर अंगठ्याचा घालून तरी बघा कसा दिसत काय हो ह्या नाही तुमका सूट होत काय कसा वाटत मग या घालून बघा टिकणार नाही काय टिकणार नाही माझा तुमचा उलट डील मग या कसा वाटत ऐता बघा कसा वाटत एकदम मग या बरोबर वाटत चांगला खायचा दिसत तर चांगला तर तिसरच सांगती ह्या लोकांकडे वाटत बीप टाकलाय कोणतरी काय गाडी घालताना बीप टाकत कोणीतरी पण पुष्पाचा मोबाईल जावा जातो ह्या उलट चप्पल ह्यांका भारी दिसता पॅन्ट बिन वर म्हातारा चप्पल आणि काढली काय तू आदरूचं काम कर फक्त तू आमका फॉर्मेंगिरी सोडू नको मित्रांनो तर शेळी खाऊन आता आणि भुतुरला भुतुरली मलाई खाऊन पॉट आता पॅक झालेला आणि आता भुईमुग सुकत घालूचं काम झालेलं कल आपण खाली घातलेलं आज खळ्यातच घालतो कारण की परत खालीवर करूचा लागतात का तेवढं टाईम नाही म्हणून आज खळ्यातच घातलं खळ्यात बनवून इलेला बरोबर आणि आता हळद थांबाया भेटाया पुढच्या व्हिडिओत नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय काय कोंबडी फटाफट होता काम तुझ्यावर काय टाईमपास होता तसा केला करता.
ए पटकन ये बघ असा असा पण हा पुष्पक बोलव रे पुष्पक बोलव त्या कोंबडेक बोलव हा पुष्पक